व्हिडिओ बघितल्यानंतर तुमचा गॅसचा बर्नर कधीच खराब होणार नाही, किंवा आपल्याला बाहेर गॅस बर्नरवाल्यांकडे कधीच बाहेर जावं लागणार नाही। तर फ्रेंड्स, आज मी तुम्हाला गॅसचा बर्नर घरच्या घरी कशा पद्धतीने साफ करता येईल याची अगदी सगळ्यात सोपी पद्धत आणि सोपी ट्रिक सुद्धा म्हणता येईल तर ती सांगणार आहे। तर फ्रेंड्स, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, तसेच घरगुती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बघा, हे आपले गॅसचे बर्नर असतात। कधी कधी आपल्याकडनं दूध उतू जातं, चहा उतू जाते आणि कधी कधी कळत नकळत भाजी वरण, तर ते अनावधानाने गॅसच्या बर्नरवरही हे साहित्य सगळं पडत असतं। आणि गॅसचे बर्नर बघा, आता हे गॅसचं माझं बर्नर आहे तर ते आतमध्ये सगळे छिद्र बुजले जातात आणि अशाने हे बाहेर असं गॅस लीक होत असतं। हा गॅस जो आहे तो असा बाहेर येत असतो, किंवा कधी कधी ती छिद्र बुजली गेल्यामुळे संपूर्ण छिद्रांमधून गॅस येत नाही आणि अपूर्ण गॅस येत असतो। आणि अशा पद्धतीने हे बर्नर आपली काळी पडतात आणि ती छिद्र बुजली जातात। तर फ्रेंड्स, आज मी तुम्हाला हे बघा अशा पद्धतीने ही छिद्र बुजली जातात आणि आपला हा गॅस व्यवस्थित पास होत नाही आणि मध्येच काही गॅस अडकून राहतो, किंवा आपलं जे गॅस आहे तो कमी होऊन जातो, त्याचा फ्लो व्यवस्थित येत नाही। तर आज आपण ही गॅसची बर्नर घरगुती पद्धतीने कशी साफ करायची याची एक ट्रिक्स मी तुम्हाला घेऊन आलेली आहे। चला तर मग बघा, अशा पद्धतीने तुमचे काळ्या कलरचे बर्नर असतील किंवा काहींकडे पितळी बर्नर असतात, म्हणजेच काळे जे असतात हे बीडचे बनवलेले असतात आणि हे जे पितळीचे असतात असे पिवळे पितळीचे काहींकडे बर्नर असतात, तर काही हरकत नाही। तुमच्याकडे काळे असतील, बीडचे असतील किंवा अशा पद्धतीने पितळी बर्नर असतील तर ते अगदी छान साफ करण्याची ट्रिक्स आज आपण घेऊन आलेलो आहोत। तर आज आपण घरच्या घरी अगदी काही मेहनत लागत नाही आणि कमी साहित्यातच हे आपण बर्नर साफ करून घ्यायचे। बघा, तर बघा, त्यासाठी आपण एका भांड्यामध्ये पाणी गरम करत ठेवायचंय आणि पाणी छान उकळून घ्यायचंय आणि हे बर्नर जिथं बसेल तिथं त्या भांड्यामध्ये हे बर्नर आपण ठेवायचंय। बघा, हे माझं बर्नर खूप वर्षापासून अतिशय काळं झालेलं आहे आणि या बर्नरवर आपण हे उकळतं पाणी टाकायचंय। बघा फ्रेंड्स, हे अगदी काही मिनिटातच आपली हे बर्नर साफ होऊन जातील आणि आपल्याला बाहेर गॅसवाल्याकडे किंवा बर्नरवाल्याकडे जायची मुळच गरज नाहीये। बघा, आता यामध्ये 2 टेबलस्पून मी आपला खायचा सोडा टाकते आहे। सोड्याने काय होतात, याचा जे चिकटपणा असतो, याला जे घाण वगैरे ओतली गेलेली असते, चहा पावडर किंवा आपलं दूध असतं याचा चिकटपणा, भाजी असते, वरण असतं, तर तो चिकटपणा सैल होतो। आणि यामध्ये टाकते आता मी इनो। बघा, इनोचा एक शशे पूर्ण आपण टाकून द्यायचा आहे किंवा थोडा थोडा वेळ करत हे आपण इनोचे पावडर टाकायची आहे। इनोने काय होतं, ती सगळी घाण, त्याची आतली जी घाण आहे ती सगळी बाहेर ओढून आणत असते। आणि हे जे मिश्रण आहे ते इनो टाकलेलं जे तुम्ही मिश्रण आहे ते 10 ते 15 मिनिटं आपण असंच ठेवायचं आहे। बघा, आता 15 मिनिटानंतर तुम्ही बघत असाल तर ते आतली जी घाण आहे ती सगळी समूळ निघालेली आहे। कधी कधी काय होईल, आपलं जे काळं बर्नर आहे ते तुम्हाला तसंच दिसेल आणि तुम्ही म्हणाल, अरे व्हिडिओमध्ये तर अगदी छान पिवळं धमक दाखवलं होतं, इथं का नाही झालं, पण हे माझं पितळी आहे आणि हे पितळी बर्नर असल्यामुळे त्याचा जे काळपट भाग होता तो निघून गेलेला आहे आणि आपलं जर बीडचं असेल, काळं असेल, तर ते असं पिवळं होणार नाही, पण अतिशय आतून स्वच्छ होईल, त्याचं जे छिद्र आहे ती सगळी मोकळी होतील आणि आतला जो चिकटपणा असेल, घाणेरडापणा असेल, तर तो समोर निघून जाईल। तर बघा, अशा पद्धतीने हे जे मिश्रण आपण या बर्नरच्या इथं टाकलेलं होतं ते आता दुसऱ्या भांड्यामध्ये आपण याला बर्नरला, बघा काही ठिकाणी असा काळपटपणा आहे, काही ठिकाणी निघालेलं आहे पण पूर्ण निघालेलं नाही आहे, तर ज्या ज्या ठिकाणी निघालेलं नाही आहे किंवा अजून छिद्र आपली बुजलेली असतील तर ते ब्रश, आपला जुना ब्रश असेल टूथब्रश, तो घ्यायचा आहे आणि व्यवस्थित असं घासून घ्यायचं आहे। बघा, त्याच पाण्यामध्ये किंवा दुसरं एक स्वच्छ पाणी घ्यायचं आहे, डिप करून घ्यायचं आहे। या बर्नरची जी जी छिद्र बुजलेली आहे ती संपूर्ण या ब्रशने घासून घ्यायची। तर फ्रेंड्स, अतिशय सोपी पद्धत आहे। दुपारच्या वेळेस जेव्हा आपली जेवण वगैरे संपूर्ण काम आटोपलेलं असतं तर आपल्याला 2-1 तास तरी गॅसची काही आवश्यकता नसते, तर त्यावेळेस तुम्ही हे काम करून घ्यायचं आहे। बघा, 1/2 तास तुम्ही ही गॅसची बर्नर, इनो, बेकिंग सोडा यामध्ये अशी
गरम पाण्यामध्ये डीप करून ठेवायची आहे. गरम पाण्यात टाकल्याने काय होतं, त्यातल्या बर्नरला जो चिकटपणा लागलेला असतो किंवा त्यावरती जी घाण वगैरे साचलेली असते पडलेली असते तर ती सैल होण्यास मदत होते. आणि अर्धा एक तासानंतर अशा पद्धतीने तुम्ही ब्रशने घासून घ्यायचं आहे. बघा दुसरीकडे मी भांडं तुम्हाला दाखवलेलं आहे, किती काळपट पाणी निघालेलं आहे आणि त्यात जे चहा वगैरे ओतली गेली होती, दूध ओतलं गेलेलं होतं, तर ते त्या छिद्रांमध्ये अडकलेलं असतं, तर ते समोर निघालेलं आहे. तर फ्रेंड्स, आहे की नाही एकदम छान टिप्स? तर आजपासून तुम्हाला कुठंही बाहेर जायची गरज नाही आहे. आणि बघा अशा पद्धतीने हे माझ्याकडे काळंसुद्धा बर्नर आहे आणि हे पितळीसुद्धा आहे. तर आपल्याकडे जर काळा बर्नर असेल तर ते एकदम छान स्वच्छ होईल आणि त्यातून गॅसही लीक होणार नाही किंवा त्याची जी छिद्र बुजलेली आहेत तिथूनही व्यवस्थित गॅस पास होईल. तर फ्रेंड्स, आजपासून तुम्ही कुठंही बाहेर जायची गरज नाही आणि अगदी छान हे बर्नर आपण घरच्या घरी स्वच्छ करून घ्यायचं आहे. तर फ्रेंड्स, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स करून नक्की कळवा. तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.